नमस्कार. शेजोबाच्या या आणखी एका नव्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, आजच्या भागात निकटच्या नातलगांमुळं महाराष्ट्राच्या ज्या मुख्यमंत्र्यांची खुर्ची काटेरी ठरली आणि त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला, अशा काही मुख्यमंत्र्यांचा आढावा आपण आजच्या या भागात घेणार आहोत. यातलं सगळ्यात पहिलं आठवणारं नाव म्हणजे डॉक्टर शिवाजीराव निलंगेकर पाटील. निलंगेकर पाटील महाराष्ट्राचे 1985 मुख्यमंत्री होते. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात वैद्यकीय परीक्षेत मुलीचे गुणवाढ केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं त्यांच्यावर ताशेरे ओढले आणि त्यानंतर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. शिवसेना भाजप युतीचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी हे त्यांचे जावई गिरीश व्यास यांच्यामुळं अडचणीत आले. 1998 पुण्यातील शाळेसाठी राखीव असलेल्या भूखंडाचं आरक्षण जोशी यांनी जावयाकरता बदललं असा त्यांच्यावरती आरोप ठेवण्यात आला होता. त्या ठिकाणी पुढं बहुमजली इमारतही उभी राहिली होती. सर्वोच्च न्यायालयानं जोशी यांच्यावर ताशेरे ओढल्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जोशी यांचा राजीनामा घेतला होता आणि त्यानंतर नारायण राणे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते. 2008 मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला आपण अजूनही विसरलेलो नाहीत. त्या कटु आठवणी आपल्या अद्यापही मनामध्ये राहिलेल्या आहेत. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते. हा हल्ला झाल्यानंतर मुंबईतल्या एका हल्ल्याच्या ठिकाणी पाहणी करण्याकरता मुख्यमंत्री विलासराव देशमुख गेले होते. ही पाहणी करताना तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांचा अभिनेता असलेला मुलगा रितेश आणि हिंदी चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा हे त्यांच्याबरोबर होते. या दोघांना बरोबर घेऊन गेल्यानंतर प्रसारमाध्यमातून याविषयी बराच गदारोळ झाला आणि त्यानंतर मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना आपली खुर्ची सोडावी लागली होती. कथित आदर्श घोटाळा प्रकरणी तेव्हाचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनाही राजीनामा द्यावा लागला होता. मुंबईतील कुलावा परिसरात लष्कराच्या राखीव असलेल्या एका भूखंडावर इमारत उभी राहिली होती आणि त्या इमारतीला परवानगी दिल्याचा आरोप अशोक चव्हाण यांच्यावर होता. याच इमारतीत अशोक चव्हाण यांच्या सासूबाई भगवती शर्मा आणि सासरे मदनलाल शर्मा यांच्या नावानं 2 सदनिका तिथं त्यांना मिळाल्या होत्या आणि हे प्रकरण समोर आल्यानंतर अशोक चव्हाण यांना राजीनामा द्यावा लागला होता. आणि आता विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यामुळं अडचणीत आले आहेत. ईडीनं पाटणकर यांच्या 11 सदनिका जप्त केल्या आहेत. त्यामुळे आता या प्रकरणी उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. थोडक्यात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुलगी, जावई, मुलगा आणि सासू यांच्यामुळं मुख्यमंत्रीपद गेल्याच्या या घडलेल्या घटना. शेजोवाचा हा भाग आपल्याला कसा वाटला जरूर कळवा. लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल आवडलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया शेजू उभायच्या एका नव्या भागात. तोपर्यंत नमस्कार.